नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण आम्ल आमदारीने क्षार या प्रकरणामधील आम्ल व आमदारीची व्याख्या पाहिली. त्यामध्ये आपण आम्लाची व्याख्या आरणी सिद्धांतानुसार पाहिली. तर आरणी सिद्धांतून आपण आम्ल कशाला म्हणतो, जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळून हायड्रोजन देतो त्याला आपण आम्ल असे म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, पहिलं उदाहरण कुणाचं आहे, आम्लाचं आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, HCl हे हायड्रोक्लोरिक आम्ल सूत्र आहे. तर याला आपण पाण्यामध्ये विरघळलं तर याचं का होतं, पाण्यामध्ये विचरण होतं आणि विचरण होऊन काय मिळतो आपल्याला माहिती आहे, हायड्रोजन आयॉन. आरणीय सिद्धांतानुसार HCl हा काय आहे, आम्ल आहे. पाण्यामध्ये त्याचं परिपूर्ण विचरण होऊन हायड्रोजन आयन दिला म्हणून ही आम्ल आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण, सल्फ्युरिक आम्ल H2SO4. आरणीय सिद्धांतानुसार H2SO4 हा सुद्धा काय आहे, आम्ल आहे. कारण याचं सुद्धा पाण्यामध्ये विचरण होऊन काय मिळतं, हायड्रोजन आयॉन आणि सल्फेट आयॉन मिळतात. बरोबर आहे. तिसरं उदाहरण आपण आम्लाचं पाहिलं तर फॉस्फरिक आम्ल. फॉस्फरिक आम्ल सूत्र काय आहे, H3PO4. याला जर पाण्यामध्ये विरघळलं तर काय मिळतं आपल्याला माहिती आहे, पाण्यामध्ये विरघळलं तर याचं विचरण होऊन काय मिळतो आपल्याला, हायड्रोजन आयन मिळतात. किती हायड्रोजन आयन मिळाले या ठिकाणी, 3 हायड्रोजन आयन आणि फॉस्फेट आयन मिळतात. आरणीय सिद्धांतानुसार हे तिन्ही आम्ल आहेत. तर आज आपण या प्रकरणातील जो पुढचा जो पॉईंट आहे तो आम्लाची आम्लारी धर्मता, या पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत. आम्लाची आम्लारी धर्मता आणि आम्लारीची आम्ल धर्मता याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय, आपणास माहिती आहे जेव्हा आम्ल हे पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस ते काय देतात, हायड्रोजन आयन देतात. लक्षात, आम्ल हे काय देतात पाण्यामध्ये, हायड्रोजन आयन देतात. तर ह्या हायड्रोजन आयनची संख्या जेवढी मिळते त्या संख्येला त्या आम्लाची आम्लारी धर्मता असे म्हणतात. काय सांगतो मी, आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय, जेव्हा एका आम्लाचा रेणू पाण्यामध्ये विचरण होऊन किती हायड्रोजन आयन देतो त्या संख्येला त्या आम्लाची आम्लारी धर्मता असे म्हणतात. हायड्रोजनच्या संख्येला, मिळणाऱ्या हायड्रोजनच्या संख्येला आपण काय म्हणतो, आम्लारीची आम्लारी धर्मता. पहा, तर ह्या हायड्रोक्लोरिक आम्लाची आम्लारी धर्मता किती येईल, मग आपल्याला मिळाले किती हायड्रोजन आयन, 1 आयन हायड्रोजन आयन, म्हणून याची आम्लारी धर्मता किती, 1. सल्फ्युरिक आम्लाची आम्लारी धर्मता किती, आम्लारी धर्मता 2. फॉस्फरिक आम्लाची आम्लधर्मिता 3, कारण या ठिकाणी किती हायड्रोजन आयन मिळाले, 3 हायड्रोजन मिळाले, म्हणून 3 ही कोणाची आम्लधर्मिता आहे, 3 ही आम्लारी धर्मता फॉस्फरिक आम्लाची आहे, H3PO4 ची. लक्षात आलं. तर हे अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, असं का म्हणतो आपण ह्या संख्येलाच आम्लारी धर्मता, कारण आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट नाही तरी लक्षात असू द्या, एक हायड्रोजन आयन जो हायड्रोक्लोरिक आम्लापासून मिळाला त्याला न्यूट्रल होण्यासाठी, उदासीन होण्यासाठी किती हायड्रॉक्साइड आयन लागतात, 1 हायड्रॉक्साइड आयन लागतो आणि त्यापासून पाणी तयार होतं. म्हणजे किती हायड्रॉक्साइड आयन लागतात, एका हायड्रोजनला 1 OH आयन, 2 हायड्रोजन आयनला 2 OH आयन लागतील, 3 हायड्रोजन आयनला 3 OH आयन लागतील, म्हणून यांची आम्लधर्मिता किती होईल, हायड्रोजनच्या संख्ये एवढी. लक्षात. दुसरा जो मुद्दा आहे तो आम्लारीची आम्लारी धर्मता. आम्लारी म्हणजे काय, आरणी सिद्धांतानुसार जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळून काय देतो, हायड्रॉक्साइड आयन देतो त्याला आपण काय म्हणतो, आम्लारी पदार्थ. तर सोडियम हायड्रॉक्साइड हा पाण्यामध्ये विरघळून काय दिला, पाण्यामध्ये विरघळून तो हायड्रॉक्साइड आयन दिला, त्याचे विचरण झालं आणि हायड्रॉक्साइड आयन मिळाले. बरोबर आहे, पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण घेऊ आपण, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2. हे कोणाचं सूत्र आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं. जर या कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आपण पाण्यामध्ये विरघळलं तर पाण्यामध्ये या कॅल्शियम हायड्रॉक्साइड काय होईल, विचरण होईल आणि विचरण होऊन कोणते आयन मिळतील, कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आयन आणि 2 हायड्रॉक्साईड आयन मिळाले. तिसरं उदाहरण पाहू आपण, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ॲल्युमिनियम सूत्र काय आहे, AlOH3. याला जर आपण पाण्यामध्ये विरघळलं तर त्याचं काय होतं, पाण्यामध्ये विचरण होतं. विचरण होऊन काय मिळतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडपासून,
Al ट्रायपॉजिटिव कटायन आणि तीन हायड्रॉक्साइड आयन. आता आम्लारीचे आपण आम्लधर्म ठरवताना पुन्हा कशाचा विचार करायचा? हायड्रॉक्साइड आयनचा विचार करायचा. एखाद्या आम्लारीच्या एका रेणूपासून किती हायड्रोजन संख्या मिळते त्या संख्येला त्या आम्लारीची आम्लधर्मता असे म्हणतात. तर या सोडियम हायड्रोजन किती हायड्रॉक्साइड मिळाले? एक मिळाला. म्हणून याची आम्लधर्मता, आम्लधर्मता जर पाहिला आपण तर आता किती येईल? एक येईल, कारण यामध्ये किती हायड्रोक्साइड मिळालेत? एक हायड्रोक्साइड मिळाला. त्याच पद्धतीने कॅल्शियम पासून किती हायड्रोक्साइड मिळाले? दोन हायड्रोक्साइड मिळाले. म्हणून आम्लधर्मता किती येईल? दोन. अल्युमिनियम मध्ये किती हायड्रोक्साइड मिळाले? तीन मिळाले. म्हणून याची तीन आम्लधर्मता येईल. लक्षात. तर व्याख्या समजली का? मग आपल्या अभ्यासात फक्त व्याख्या समावेश केलेली आहे. आम्लाची आम्लधर्मता म्हणजे काय? तर काय लिहायचं? एका आम्लाच्या रेणूपासून त्याचे पाण्यामध्ये विचलन होऊन किती हायड्रोजनची आयन मिळतात त्या संख्येला त्या आम्लाची आम्लधर्मिता असे म्हणतात. आणि आम्लारीची आम्लधर्मिता, एका आम्लारीचा रेणू पाण्यात विचलन होऊन किती हायड्रोक्साईड संख्या देतो त्या हायड्रोक्साईडच्या संख्येला त्या आम्लारीची आम्लधर्मिता असे म्हणतात. तर परीक्षेला प्रश्न याच्यावर विचारला जातो. व्याख्या लिहा आम्लाची आम्लधर्मिता. नंबर दोन, आम्लारीची आम्लधर्मिता. किंवा काही वेळेस परीक्षेमध्ये उदाहरण देतील HCl, H2SO4, HNO3, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, फेरिक हायड्रॉक्साईड. खालील आम्ल व आम्लारीची आम्लारी धर्मिता व आम्लधर्मिता सांगा. तर त्यावेळेस असे रासायनिक समीकरण लिहून आपल्याला त्याची आम्लधर्मिता आणि आम्लता सांगता आली पाहिजे. धन्यवाद.